महाविकास अगाड़ी सरकार को एक साल पूरा हो गया है अब तक के नैसर्गिक आपदा से महाविकास आघाड़ी चूछ रही है तो वही विरोधियों के रडार पर महाविकास आघाड़ी सरकार को घेरने की कोशिश जारी है ऐसी जानकारी राज्य के ऊर्जा मंत्री नितिन राउत इन्होंने दी है महाविकास आघाड़ी सरकार को आज एक साल पूरा हो गया है इसी बीच ये सरकार चलेगी या नहीं ये सरकार निकम्मी है ऐसे कई तंज विरोधियों ने कसे थे। एक साल पूरा होने के पहले इस आघाड़ी सरकार को काफी दिक्कतों का सामना करना पड़ा था जब से महाविकास आघाड़ी सरकार आई तब से लेकर अब तक कोरोना महामारी विपदा आपदा और कई समस्याओं से आज भी महाविकास आघाड़ी को जूझना पड़ रहा है महंगाई बिजली बिल बेरोजगारी शिक्षा राज्य के जनताओं को संवर्धन आदि बातों को लेकर विरोधी पार्टी के नेता कार्यकर्ताओं ने महाविकास आघाड़ी के ठाकरे सरकार को कटघरे में लाकर खड़ा किया है लेकिन उद्धव ठाकरे सरकार भी विरोधियों को लोहे के चने चबाने पर मजबूर कर रही है विरोधियों के बातों को ज्यादा महत्व न देते हुए राज्य की जनता की सेवा करना उनकी हर समस्या को हल करने का काम ठाकरे सरकार कर रही है ऐसी जानकारी देते हुए ऊर्जा मंत्री एवं जिले के पालक मंत्री नितिन राउत ने भारतीय जनता पार्टी को आड़े हाथों लिया है और पत्रकारों द्वारा पूछे गए हर सवाल का जवाब दिया बाइट नितिन राउत सरकार चाहे किसी भी पार्टी की आए या जाए लेकिन जनता का काम उनकी समस्या छुड़ाने के लिए उनकी पहली प्राथमिकता देना ये नेताओं का काम है अब देखना ये होगा कि एक साल पूरे होने के बाद मंत्री जी आगे और जनता के हितों में क्या काम करते हैं ये देखना बाकी है कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ संजय मिरे इन न्यूज नागपुर श्री उद्धव बाला साहब ठाकरे नेतृत्व महाविकास आघाड़ी सरकार आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे हे एक वर्ष आमच्यासाठी अत्यंत संकटाचं महायुद्धाचं असं हे वर्ष गेलेलं आहे या वर्षामध्ये केवळ करोनाचं महासंकट नाही आलं तर अतिवृष्टी झाली महापूर आला आणि अवेळी पाऊससुद्धा या ठिकाणी आला याने भरपूर नुकसान राज्याचं झालं आणि कमी काळ आम्हाला या ठिकाणी खास करून काम करायला मिळालं तरी पण आम्हाला जितकं शक्य झालं ते सगळं काम करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि मला यामध्ये मुळीच खंत नाही की निश्चितपणे सर्व राज्यातील जनता आमच्या कामाच्याबद्दलची निश्चितपणे या ठिकाणी दखल घेईल चांगली दखल घेईल वीज बिल माफीवरती कोणताही वाद या ठिकाणी नाही वीज बिल माफीवर मंत्रिमंडळापुढं आठ वेळा प्रस्ताव गेलेले आहेत आजही प्रस्ताव त्या ठिकाणी प्रलंबित आहे योग्य वेळी जेव्हा राज्याच्या ति तिजोरीमध्ये पुरेसा निधी उपलब्ध होईल त्यावेळेला आम्ही निश्चितपणे यासंबंधी विचार करू आणि मी आपणास सांगू इच्छेन की यासंबंधी संपूर्ण मंत्रिमंडळ महाविकास आघाडीचं लोकांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि त्यासाठी प्रयत्नशील आहे परंतु केंद्राचे एकोणतीस हजार कोटी जे आमचे हक्काचे अधिकाराचे जी एस टीचे पैसे अजून आम्हाला मिळालेले नाही जे काही ऊर्जा खात्यावरती आज बोजा निर्माण झाला थकबाकीचा हा हे भारतीय जनता पक्षाचं देणं आहे त्यांनी आमच्यावर ही अवस्था निर्माण केलेली आहे परंतु याही अवस्थेतून आम्ही वाटचाल करून आपल्या विभागाला पुढं नेण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत अजिबात नाही कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस किंवा शिवसेना असा वाद आपल्याला दिसणार नाही हे वादाचं वागूळ या ठिकाणी उभं करण्याचं काम केवळ भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करत आहे परंतु ते याच्यामध्ये यशस्वी होणार नाहीत सरकार ही ठाकरेंचीच या ठिकाणी राहणार आणि पाच वर्ष टिकणार आहे